नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेगा भरती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण जे क्रॅश कोर्स आणलेला आहे लेखालिपिककरिता, या पदाकरिता लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखापाल, तर त्याचा जो क्रॅश कोर्सचा पहिला दिवस आहे आपला आजचा, तर आजच्या दिवसाबद्दल आपण डिस्कस करूया. त्याआधी मी काल प्रश्न विचारला होता मुलांना की तुम्हाला कुठला सब्जेक्ट आधी शिकायला जास्त महत्त्वाचा आहे, तर त्यांनी सर्वांनी कमेंट किंवा SMS माध्यमातून व्हॉट्सअप करून मला सांगितलेलं आहे की इंग्लिश आधी चालू करायचं आहे. तर त्यानुसारच आपण मुलांच्या डिमांडनुसार इंग्लिश विषयाला सुरुवात केलेली आहे. तर आजचा दिवस पहिला आपला इंग्लिशचा फर्स्ट डे आहे, तर आजच्या दिवसापासून आपण इंग्लिशला सुरुवात केलेली आहे. तर तुमचा 30 दिवसांचा जो क्रॅश कोर्स आहे, त्या 30 दिवसांमध्ये तुमचा सिलेबस जवळजवळ कसा लवकर पूर्ण करता येईल आपलं याकडेच जास्त भर असेल. तर चला सुरुवात करूया आपल्या विषयाला. तर इंग्लिशमधले सर्वात महत्त्वाचं एक मुद्दा असा आहे की जे आपण डिस्कस करणार आहे ते एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. बिलकुल आतापर्यंत एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आणि त्याची जी कन्सेप्ट आहे ते तुम्हाला 100% कशी सोप्या भाषेत समजेल याचाच माझा प्रयत्न जास्त असेल. तुम्हाला हे जे आहे कन्सेप्ट याची ते डिटेलमध्ये आणि एकदम सोप्या भाषेत आपण येथे समजून घेणार आहे. तर चला विषयाला सुरुवात करूया आपल्या. लेखालिपिककरिता हा प्रश्न 2015 विचारण्यात आला होता. तर तो कुठला प्रश्न आहे तर बघूया. आय स्टे इन मुंबई, फिलिंग दी ब्लँक्स आहे आणि 8 इयर्स आहे. आता हा प्रश्न फिलिंग दी ब्लँक्स म्हणून विचारलेला आहे 2015. आपण काल सिलेबसमध्ये डिस्कस केलेलंच आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत. तर तुम्ही बघू शकता 2015 हा प्रश्न विचारण्यात आला होता फिलिंग दी ब्लँक्स म्हणून. फिलिंग दी ब्लँक्स हा सर्वात मोठा इम्पॉर्टंट तुमचा टॉपिक आहे. दरवर्षी या टॉपिकवर एक प्रश्न, एक या दोन प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये अवश्य पाहायला मिळतात. तर चला याचं डिस्कशन करूया आपण. आय स्टे इन मुंबई 8 इयर्स, त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी मुंबईमध्ये राहत आहे रिकामी जागा. आता जर त्या फिलिंग दी ब्लँक्समध्ये तुम्हाला 4 ऑप्शन देऊन तेथे एक करेक्ट फिल करायचं आहे, तर ऑप्शन बघूया आपण. फॉर, सिन्स, फ्रॉम, अराउंड हे 4 आपले ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपल्याला तिथे एक व्यवस्थित जो अचूक आहे तो आपल्याला तिथे फिल करायचा आहे, त्यानंतर आपला सेंटेन्स करेक्ट होणार आहे. तर आता यातला कुठला तुम्हाला व्यवस्थित शब्द वाटत असेल तो तिथे व्यवस्थित आपल्याला सुटेबल होईल. आता हे 4ही जर तुम्ही बघितले तर याचा जवळजवळ अर्थ सारखाच होतो सर्वांचा, फॉरचा, सिन्सचा, फ्रॉमचा, अराउंडचा. आय स्टे इन मुंबई फॉर 8 इयर्स म्हणजे 8 वर्षापासून मी मुंबईत राहत आहे. सिन्स जर वापरलं तुम्ही, आय स्टे इन मुंबई सिन्स 8 इयर, तेही बरोबरच वाटते आपल्याला. फ्रॉम, आय स्टे इन मुंबई फ्रॉम 8 इयर्स, जवळजवळ हेही सारखंच आहे. आता तर यातला चूज कुठला करायचा आहे हे सर्वात मोठा प्रश्न आहे. तो सर्वात जे मुलांची अडचण आहे ते येथेच येते. परफेक्टली जे कन्सेप्ट आहे याची तीच आपण शिकणार आहे की आता यामधला कुठला आपल्याला येथे योग्य रीतीने वापरता येईल जेणेकरून आपलं सेंटेन्स चुकणार नाही. मी तुम्हाला शुअरली सांगू शकतो की हा प्रश्न जवळपास 80% मुलांचा रॉंगच होईल. त्यामध्ये त्यांना भरपूर कन्फ्युजन असते, फॉर वापरायचं की सिन्स वापरायचं की फ्रॉम वापरायचं की अराउंड वापरायचं. हे 4ही ऑप्शन जर तुम्ही येथे ठेवले आणि त्याचा जर अर्थ काढला तर जवळजवळ सारखा येतो. पण स्टँडर्ड इंग्लिशनुसार जे आयोगाची इंग्लिशची भाषा आहे त्यानुसार त्यांच्या रूल्सनुसार त्याचं करेक्ट आन्सर काय होऊ शकते हेच आपण आज येथे डिस्कस करणार आहे. ही जे कन्सेप्ट आहे काय असणार आहे तर तुम्हाला याचं आन्सर आपण पहिले एक्सप्लेनेशन बघूया. त्या कन्सेप्टचं पूर्ण हे 4ही शब्द याचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर याचं आन्सर तुम्हालाच द्यायचं आहे, तुम्ही त्याचं आन्सर देणार आहात. दुसरा जो प्रश्न आहे आपला तर तो बघूया. आय हॅव नोन हिम बिफोर अ लॉंग टाईम, मी त्याला अ लॉंग टाईम खूप वर्षापासून ओळखतो असा त्याचा अर्थ होतो. आता हे एरर आहे, ग्रॅमॅटिकल एरर. आता इंग्लिशमध्ये फिलिंग दी ब्लँक्स आणि एरर हा 2016 प्रश्न आहे. 2016 हा प्रश्न विचारण्यात आला होता ग्रॅमॅटिकल एरर म्हणून. हा पण
याच रिलेटेड आहे. आय हॅव नोन हिम बिफोर अ लॉंग टाईम. मी त्याला खूप वर्षाआधीपासून ओळखतो, असा त्याचा अर्थ होतो. आता यापैकी आपल्याला हे सेंटेन्स कुठलं एरर आहे, हा पोर्शन ए आहे, पोर्शन बी आहे, पोर्शन सी आणि पोर्शन डी, यामधलं कुठलं एरर आहे ते आपल्याला ऑप्शनमध्ये ए बी सी डी या चारपैकी टिक करायचं आहे. तर आधी आपण याचं अँसर मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगेल, पण आपण याचा आधी कन्सेप्ट जाणून घेऊ की ती कन्सेप्ट कशी आहे, त्यानंतर आपण याचं जे अँसर आहे ते बघू. हा तर मित्रांनो, तुम्ही जे प्रॉब्लेम आता बघितलेच आहेत, दोन प्रॉब्लेम जे एक्झाममध्ये आलेले आहेत प्रिव्हियस इयरमध्ये, तर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणालाही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याचं अँसर काढता येईल, एवढी ही कन्सेप्ट मी तुमची आता क्लिअर करणार आहे. फक्त 2 मिनिटात शांततेने व्हिडिओ बघा फक्त. आणि हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे, हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठेही इंग्लिश स्पीकिंग करिता किंवा कुठलेही सेंटेन्स बनवण्याकरिता फार उपयुक्त म्हणजे फार महत्त्वाचा हा तुमचा कामी येऊ शकतो. तर तो आपण समजून घेऊ आता. तर तुम्ही जे सेंटेन्स आता बघितले त्या सेंटेन्समध्ये सिन्स आणि फॉर हे कसं यूज करायचं आहे, सर्वात आधी या दोघांमधला डिफरन्स समजून घेऊ, त्यानंतर फ्रॉममधला डिफरन्स समजून घेऊ. त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, कुठल्याही सेंटेन्समध्ये तुम्हाला पासून हा शब्द जर विचारला, केव्हापासून तू केव्हापासून खेळत आहेस, तू केव्हापासून पाणी पित आहेस, तू केव्हापासून खात आहेस, असा कुठलाही तू केव्हापासून शाळेत जात आहेस, तू केव्हापासून स्टडी करत आहेस, कधीपासून तू कधीपासून किंवा केव्हापासून असे कुठलेही पासून हा शब्द त्या सेंटेन्समध्ये जर आला, तर तुम्हाला हा नियम फार महत्त्वाचा आहे तुमच्याकरिता की तेथे फॉर वापरायचं की फ्रॉम वापरायचं की सिन्स वापरायचं. त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही काळजीपूर्वक हे ऐका. कुठलंही सेंटेन्स आपल्याला 3 काळामध्ये बघायला मिळते, पास्ट, फ्युचर, प्रेझेंट, हा जो रूल आहे तो तिन्ही काळामध्ये आपल्याला वापरता येतो, तिन्ही काळामध्ये बघायला मिळतो. तर तेच आपण समजून घेणार आहे की तो कसा वापरायचा, काळ बघून आणि तुमचं जो ऑब्जेक्ट बघून सेंटेन्सचा ते आपल्याला वापरायचा आहे. तर चला सुरुवात करूया. आता सर्वात आधी मी तुम्हाला एक सेंटेन्स लिहून देईल, त्यानंतर तुमचं त्या सेंटेन्सनुसार तुमचं हे कन्फ्युजन दूर करणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, आय हॅव बीन PLNG प्लेइंग, आय हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आहे. आता खेळत आहे कधीपासून खेळत आहे, तर हे जे सर्व आहे मंडे मॉर्निंग, 2 सेकंड, 2 मिनिट, आधी या 2 मधलाच डिफरन्स समजून घेऊ, त्यानंतर फ्रॉम कडे जाऊ आपण. पहिले या 2 मधला डिफरन्स तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपण तिकडे मूव्ह करू. मंडे, मी खेळत आहे मंडे पासून, मॉर्निंग पासून, सकाळपासून. मी खेळत आहे 1998 पासून, जानेवारी पासून, 2 घंट्यापासून, 2 o'clock, 2 वाजतापासून. चाइल्डहूड, लहानपणापासून. बर्थ, एखादी बर्थ जर असली डेट, तर त्या डेटपासून. म्हणजेच आपल्याला येथे पॉइंट ऑफ टाईम निश्चित वेळ जर दिलेली असेल कोणत्याही सेंटेन्समध्ये, तर आपल्याला तिथे सिन्स वापरता येते. आणि निश्चित जर पिरियड असेल दिलेला, आता यामध्ये काय डिफरन्स आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊया. आता येथे मंडे आहे आणि येथे वीक आहे. 2 वीकपासून मी खेळत आहे असं जर म्हटलं तर फॉर वापरायचं. सोमवारपासून मी खेळत आहे, येथे काय दिसलेलं आहे तुम्हाला, निश्चित वेळ दिलेला आहे, निश्चित टाईम दिलेला आहे की मी सोमवारपासूनच खेळत आहे. येथे तुम्हाला निश्चित टाईम नाही. फॉर जर तुम्ही वापरलं कुठल्याही सेंटेन्समध्ये जर तुम्हाला दिलेलं असेल, ऑब्जेक्टमध्ये दिलेलं असते तुम्हाला, 2 वीक किंवा याला ऑब्लिकले मंडे. आता या सेंटेन्समध्ये जर तुम्हाला मंडे आलं तर काय वापरायचं, सिन्स. आणि याच वाक्यामध्ये तुम्हाला 2 वीक म्हणजे मी 2 हप्त्या
पासून खेळत आहे असं जर आलं सेंटेन्स तर त्यामध्ये आपल्याला फॉर वापरायचं आहे इथे. तर तुम्हाला थोडक्यात फॉर आणि सिन्स मधला डिफरन्स समजला असेल. पूर्ण आपण याचे जे शब्द आहेत ते समजून घेऊ. सिन्स केव्हा केव्हा वापरायचं, तर निश्चित वेळ आणि निश्चित जर टाईम दिलेला असेल. आता मॉर्निंग दिवसामध्ये जे चार टप्पे येतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र, याकरिता आपण सिन्स वापरतो. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या. येथे आपल्याला फॉर वापरता येणार नाही, कारण की आपल्याला निश्चित सांगितलेलं आहे, निश्चित वेळ आहे. सकाळपासून, दुपारपासून, संध्याकाळपासून, संध्याकाळपासून मी खेळत आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला सिन्स वापरायचा आहे. आता इथे निश्चित तारीख दिलेली असते. 1998 पासून मी हे काम करत आहे, 1998 पासून मी या सर्व्हिसमध्ये आहे, ही सर्व्हिस करतोय, असं कुठलंही सेंटेन्स तुम्हाला बघायला मिळालं तर त्यामध्ये तुम्हाला जर निश्चित वेळ दिलेली असेल तर तुम्हाला सिन्सच वापरायचा आहे. जानेवारी महिन्यापासून मी माझं काम करतोय, जानेवारी महिन्यापासून मी MSCIT करतोय, 2 वाजतापासून मी ट्युशन क्लास केलेला आहे, चाइल्डहूड लहानपणापासून मला ही सवय आहे, बर्थ जन्मापासून माझा हात असाच आहे, यस्टरडे कालपासून आम्ही खेळतोय. म्हणजेच ओव्हरऑल जर सिन्सचा जर यूज बघितला तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल की निश्चित जर वेळ दिलेली असेल कोणत्याही वाक्यामध्ये तर आपल्याला सिन्सच वापरायचा आहे. आता यातला यातला डिफरन्स बघूया. आता इथे 2 मंथ म्हणजे आपल्याला अवधी दिलेला आहे, एक कालावधी, 2 महिन्यांचा कालावधी, 2 आठवड्यांचा कालावधी, 2 सेकंद. यामध्ये बिलकुल कन्फ्युजन नकोय. सेकंद आणि आपला दिवस जो आहे 2 o'clock, 2 वाजतापासून आणि 2 घंट्यापासून 2 hours, इथे तुम्हाला कन्फ्युजन येईल. आता इथे निश्चित कालावधी आहे 2 घंट्याचा, पण तो कालावधी निश्चित आहे का की 1 वाजतापासून आहे की 2 वाजतापासून आहे, असा निश्चित कालावधी नाही. आम्ही जेवण करतोय कधीपासून, 2 घंट्यापासून. 2 घंट्यापासून जर विचारलं तर फॉर, आणि 2 वाजतापासून जर विचारलं तर सिन्स. आला लक्षात? 2 वाजतापासून जर विचारलं तर सिन्स, 2 घंट्यापासून जर विचारलं तर फॉर. घंट्याकरिता म्हणजेच कालावधी दिलेला असेल तर फॉर, आणि टाइम जर दिलेला असेल तर सिन्स. हेच आपल्याला इथे कन्सेप्ट, आपली या दोन यातला डिफरन्स जो आहे तो तुम्हाला समजला असेल. 2 वर्ष, 2 वर्ष आणि येथे इयर. आता येथे परफेक्टली आपल्याला इयर दिलेला आहे, म्हणजेच 1998 पासून मी या सर्व्हिसमध्ये जॉईन झालेलो आहे. 2 वर्षापासून येथे कालावधी आहे 2 वर्ष. आता येथे वर्ष किती होऊ शकतात, पण येथे निश्चित आपल्याला इयर दिलेलं आहे, येथे इयर नसते, म्हणून येथे 2 वर्षापासून. तर मेनी डेज, मेनी डेज म्हणजे खूप वर्षापूर्वीचे किंवा खूप वर्षाआधीचे, येथे काउंटेबल नाही, अनकाउंटेबल आहे. खूप दिवस म्हणजे आपल्याला हा कालावधी दिलेला आहे. परफेक्ट सांगितलेला आहे का या दिवसापासून, तर नाही, म्हणून आपण येथे फॉर घेतो. अ लॉंग टाइम, खूप वेळेपासून. आपल्याला त्या आधीच्या सेंटेन्समध्ये आपण बघितलं असेल की अ लॉंग टाइम शब्द आलेला आहे, म्हणून आपण तुम्ही आता तेथे गेस करू शकता की तेथे तुमचं एरर कुठं आहे. हे झालं फॉर करिता आणि हे सिन्स करिता. हे तुमचं ओव्हरऑल लक्षात आलंच असेल. आता फ्रॉम, आता कुठल्याही सेंटेन्समध्ये कुठलाही शब्द जर आला हे तिन्ही शब्दापैकी, तर फ्रॉम हे फक्त फ्युचर टेन्समध्येच वापरतात. म्हणजेच आता तू केव्हापासून खेळणार आहेस असं जर विचारलं तर मी उद्यापासून किंवा 10 वाजतापासून, आता जर 8 वाजले असतील तर आजपासून, आजच्या 10 वाजतापासून आपण खेळू किंवा अभ्यास करू किंवा लेक्चर बघू किंवा काही पण तुम्ही म्हणू शकता. फ्युचर टेन्समध्ये जर कुठलंही वाक्य असेल
हा फ्रॉमचा सिन्स आणि फ्रॉम मध्ये या तिन्हीमध्ये जो डिफरन्स आहे हे दोन्हीही पास्ट म्हणजे आधीपासून जी क्रिया चालू आहे ती आतापर्यंत चालूच आहे याकरिता हे दोन वापरायचे आहे आणि फ्युचरकरिता फ्रॉम वापरायचं आहे. आता तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही लेखापाल या पदाकरिता केव्हा जॉईन होणार, तर तुम्ही सांगू शकाल की नेक्स्ट जानेवारी किंवा नेक्स्ट जो ही महिना असेल मे जूनपर्यंत तुमच्या एक्झाम पूर्ण होतील तोपर्यंत तुम्ही सांगू शकाल याचं ॲन्सर की आम्हाला जुलैमध्ये जॉईनिंग येईल किंवा मेमध्ये जॉईनिंग येईल. आता जर असं विचारलं की तुम्ही केव्हा जेवण करणार आहात, तर 2 वाजता त्यावेळेस फॉर्म वापरायचा. टुमारो तुमची एक्झाम केव्हा आहे, तर उद्या आहे, त्याकरिता तुम्हाला फॉर्म वापरायचा आहे. तर तुम्ही इथे हे सेंटेन्स आता बघू शकाल, यामधला तुमचा पूर्ण जो कन्फ्युजन आहे ते क्लिअर झालेलं असेल. नसेल झालं तर मला पर्सनली एक मेसेज करा, मी तुम्हाला यावर आणखीही प्रश्न घेऊन आपण याचं डिस्कशन करणार आहे. तर आय हॅव बीन प्लेईंग फॉर 2 वीक आणि मंडे, तर हे तुमचं जे कन्फ्युजन आहे हे क्लिअर झालंच असेल. तर फॉर्मकरिता एक एक्झाम्पल घेऊन आपण फॉर्मचं समजून घेऊया थोडक्यात काय. आय विल प्ले आय विल प्ले फ्रॉम, मी खेळायला सुरुवात करणार आहे केव्हापासून, तर यातला कुठलाही शब्द तुम्ही त्याकरता यूज करू शकता. मंडेपासून सोमवारपासून मी खेळायला सुरुवात करणार आहे, मॉर्निंगपासून सकाळपासून मी खेळायला सुरुवात करणार आहे, 2 वाजतापासून, म्हणजेच इथे तुम्हाला फ्युचर टेन्स बघायला मिळेल. कुठल्याही वाक्यामध्ये फ्युचर टेन्स जर विचारला तर तुम्हाला फ्रॉम वापरायचा आहे. फॉर आणि सिन्स बिलकुल कट करायचे आहे तिथून, डोक्यातच आपल्याला यायला नको. कुठलंही यानंतर वाक्य जर दिलं तुम्हाला मी, तर तुमचं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ॲन्सर रेडी असायला पाहिजे. ही एवढी कन्सेप्ट तुमची महत्त्वाची आज येथे क्लिअर केलेली आहे, तर तुमची ओव्हरऑल ही कन्सेप्ट पूर्ण लक्षात आलेली असेल. तर मित्रांनो, ओव्हरऑल तुमची हे कन्सेप्ट पूर्ण लक्षात आलीच असेल. पॉईंट ऑफ टाईम आणि पिरियड ऑफ टाईम काय डिफरन्स आहे यामध्ये, सिन्स वापरायचं की फॉर वापरायचं की फ्रॉम वापरायचं, आता तुमचं पूर्ण लक्षात आलेलंच असेल. तर इथे तुम्ही बघू शकाल, आता यांचं ॲन्सर तुम्हीच स्वतः द्यायचं आहे. तुम्हीच स्वतः ॲन्सर मनातल्या मनात तुमचं रेडी असलं पाहिजे की येथे आपल्याला काय दिलेलं आहे. यानुसार सर्वात आधी आपल्याला सेंटेन्सचा ऑब्जेक्ट चेक करायचा आहे. ऑब्जेक्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पिरियड ऑफ टाईम दिलेला आहे. एक्झॅक्ट निश्चित आपल्याला त्याचा समय जो आहे, टाईम आहे, तो दिलेला नाही. निश्चित वेळ जी असते ती दिलेली नाही, म्हणून आपल्याला येथे फॉर वापरायचं आहे. येथे आपल्याला कालावधी दिलेला आहे, 8 वर्षाचा कालावधी, 8 वर्षापासून मी मुंबईत राहत आहे, म्हणून येथे आपण फॉर घेतलेला आहे. येथे जर एखादं 8 च्या ऐवजी एखादी डेट असती किंवा वार असता किंवा कुठलं वर्ष असतं, मी 1950 पासून येथे राहत आहे वगैरे वगैरे असं जर काही असतं, तर आपल्याला तिथे सिन्स घेता आलं असतं. पण इथे सिन्स न घेता आपण फॉर घेतलेलं आहे, तर त्याचं कारण तुम्हाला समजलं असेल की येथे आपल्याला पिरियड दिलेला आहे 8 वर्षाचा. मी 8 वर्षापासून इथे राहत आहे, निश्चित वेळ दिलेली नाही. फ्रॉम तर येणारच नाही, अराउंड बिलकुलच येणार नाही, संबंधच नाही. त्यामुळे तुमचं हे सेंटेन्स पूर्ण लक्षात आलंच असेल. तर समोरचा सेंटेन्स बघूया. आय हॅव नोन हिम बिफोर अ लॉंग टाईम, मी त्याला अ लॉंग टाईम म्हणजेच खूप आधीपासून ओळखतो असा त्याचा अर्थ होतो. आपण बघितलंच आहे प्रश्न आधी एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे, फार महत्त्वाचा आहे तुमच्याकरिता. तर तुम्ही येथे बिफोर याचं सी हे आहे हे येथे चुकीचं आहे, म्हणजेच आपल्याला यातलं रॉंग कुठलं आहे, एरर कुठे आहे या सेंटेन्समध्ये हेच फाईंड करायचं होतं. तर एरर बिफोरमध्ये आहे. अ लॉंग टाईम काय दिलेलं आहे आपल्याला येथे, पिरियड दिलेला आहे. एक्झॅक्ट निश्चित टाईम दिलेला आहे का, एक कालावधी दिलेला आहे, या कालावधीपासून मी तुला ओळखतो,
या कालावधीपासून आपण ओळखतो, या कालावधीपासून आपण असा पिरियड दिलेला आहे, निश्चित टाईम दिलेला नाही की मी या या दिवसापासून तुला ओळखतो. या या दिवसापासून जर म्हटलं असतं तर आपण तिथे सिन्स वापरलं असतं, पण आपल्याला इथे कालावधी असल्यामुळे आपल्याला इथे फॉर वापरायचं आहे. बघू शकता तुम्ही कसे एरर जे आहे एकदम मायनॉर एरर असतात, याकडे तुम्ही लक्ष देऊन चला. एकदम छोटे छोटे कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये सेंटेन्सच्या तुम्हाला टाईम दिलेला असला, कुठलाही टाईम असला, त्याचं आपण आता आधी एक्सप्लेनेशन बघितलंच आहे, त्यानुसार तुम्हाला सेंटेन्सचं स्ट्रक्चर समजून जाईल. तुम्हाला सेंटेन्समध्ये कुठलेही इरर यानंतर राहणार नाहीत, तुमची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झालीच असेल. यानंतरही आपण प्रॅक्टिसचे जे क्वेश्चन आहेत यावर ते करून घेणार आहे. हा तर हे काही आणखी उदाहरणं आहेत, तर ते बघूया आपण. दे हॅव नॉट बॉट अ न्यू कार. 1995, त्यांनी नवीन जी कार आहे ती 1995 पासून खरेदी केलेली नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता या वाक्यामध्ये तुम्हाला कुठला शब्द यूज, आपल्याला कुठला ऑप्शन बरोबर राहील हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल ऑब्जेक्ट पाहून, सेंटेन्सचा ऑब्जेक्ट काय आहे, इथे तुम्हाला परफेक्ट स्पेसिफिक टाइम दिलेला आहे, 1995 डेट दिलेली आहे, इथे कालावधी नाही, परफेक्ट निश्चित समय आहे, निश्चित वेळ आहे. म्हणून या चारही ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन बरोबर आहे? सिन्स. फॉर का नाही? तर येथे आपल्याला जर सांगितलं असतं की 20 वर्षापूर्वीपासून किंवा 10 वर्षापूर्वीपासून तर आपण तिथे फॉर घेतलं असतं, पण येथे आपल्याला निश्चित वेळ दिलेली आहे, त्यामुळे आपण येथे सिन्स घेतलेला आहे. फ्रॉम येणार नाही, कारण की फ्रॉम फ्युचर टेन्समध्ये आपल्याला फ्रॉमचा यूज करता येतो. मागचे वर्ष आहे 1995, म्हणजेच मागं, आणि येथे काळ ओळखूनही तुम्ही फ्रॉमचा यूज करू शकता. येथे विल किंवा फ्युचर टेन्समधले कुठलेही दुसरे सहकारी क्रियापद जर आले वाक्यामध्ये तर तुम्हाला काळ ओळखता येतो. त्यानुसार तुम्ही फ्रॉम आणि सिन्स, फॉर यामधला जो डिफरन्स आहे तो आणखी सोप्या पद्धतीने फाइंड करू शकाल. आता तुम्ही सर्वात पहिले हे एक्झाम्पल दिल्यानंतर याकडेच तुम्ही जास्त लक्ष देता. सहकारी क्रियापद किंवा हे जे व्हर्ब असते किंवा सब्जेक्ट यामध्ये काही इरर आहे का, पण तुम्ही जो वाक्याचा जो ऑब्जेक्ट आहे त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. असं जर वाक्य आता यासमोर कुठलंही आपल्याकडे आलं तर सर्वात आधी ऑब्जेक्ट चेक करायचं, ऑब्जेक्टमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, निश्चित वेळ आहे का किंवा कालावधी आहे. जर कालावधी असेल तर फॉर, आणि फ्युचर टेन्समधलं जर असेल तर फ्रॉम, आणि जर निश्चित डेट दिलेली असेल, निश्चित वेळ दिलेला असेल तर सिन्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही हॅज बीन स्टँडिंग इन लाईन. आता तो लाईनमध्ये उभा आहे 20 मिनिटापासून. आता इथे ऑब्जेक्ट आपला 20 मिनिटे आहे, कालावधी आहे, मिनिटे दिलेले आहे. असं दिलेलं आहे का की 10:30 वाजतापासून तो लाईनीत उभा आहे. 10:30 वाजतापासून जर दिला असता येथे तर आपल्याला येथे सिन्स वापरता आलं असतं, पण इथे 10:30 वाजता दिलेलं नाही, कालावधी दिलेला आहे, म्हणून आपल्याला येथे काय वापरायचं आहे? फॉर, कालावधीसाठी, म्हणून आपण येथे फॉर वापरलेला आहे. इथे सिन्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही हॅज बीन अ टीचर फ्रॉम मेनी इयर्स. आता येथे ग्रॅमॅटिकल इरर आहे, हे ग्रॅमॅटिकल इररचं सेंटेन्स आहे. फाइंड द इरर म्हणून तुम्हाला दरवर्षी 1 ते 2 प्रश्न आरामशीर विचारतात, तर त्याकरिता तुम्हाला व्यवस्थित त्याचं सेंटेन्स पहिले वाचायचं आहे, त्यानंतर त्याचा एक थोडक्यात तुटकामुटका अर्थ काढायचा आहे, त्यानंतर त्यातलं एरर आपल्याला फाईंड करायचं आहे. तर ते एरर फाईंड करणं आपण शिकूच,
आता आपण आजपासून सुरुवात केलेलीच आहे, तर हळूहळू तुम्हाला तुमचं जे इंग्लिशमधलं स्किल आहे ते डेव्हलपमेंट करणं हे माझ्याकडे आहे. हां, तर या सेंटेन्सचा अर्थ असा आहे की तो एक शिक्षक खूप वर्षापूर्वीपासून आहे. आता इथे ऑब्जेक्ट काय आहे? खूप वर्षापूर्वीपासून, कालावधी दिलेला आहे. निश्चित वेळ आहे का? कालावधी आहे, खूप वर्षापासून. आता इथे इरर जर बघितला आपण तर कुठे इरर आहे? फ्रॉम. फ्युचर टेन्स आहे का? नाही. मग फ्रॉम येणार का? नाही. मग काय येईल? ऑब्जेक्ट काय आहे? मेनी इयर्स. कालावधी आहे, निश्चित वेळ नाही. म्हणून फॉर आपल्याला येते. फॉर हे करेक्ट करून हे आन्सर आपल्याला करेक्ट करायचं आहे. असेच तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळतील. हा टॉपिक एवढा महत्त्वाचा आहे, प्रत्येक वर्षी यावर एक ना दोन प्रश्न विचारलेले आहेत. ते फिलिंग दी ब्लँकच्या स्वरूपामध्ये किंवा या एररच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बघायचे आहे आणि तेच फाईंड करून तुम्हाला टिक करायचं आहे. हे तुमचं आजचं 2 मार्काचं जे आहे ते परफेक्ट ग्रामर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, दे हॅव बीन मेकिंग टुगेदर फ्रॉम द अर्ली 1980. तर मेकिंग टुगेदरचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, हे एक फ्रेस म्हणून वापरतात. मेकिंग टुगेदर म्हणजे एकत्र भेटणे. आता ते एकत्र भेटले केव्हापासून? 1980 पासून ते एकत्र आता भेटले. काळ कोणता आहे? पास्ट परफेक्ट. हां, तर 1980. ऑब्जेक्ट काय आहे आपला? परफेक्ट दिलेला आहे. आपल्याला परफेक्ट निश्चित वेळ दिलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही 1980. तर मग आपला सेंटेन्स इरर कुठे आहे? फ्रॉम मध्ये आहे. इथे फ्रॉम न यूज करता काय यूज करायला पाहिजे? सिन्स. सिन्स का? तर निश्चित वेळ दिलेली आहे, ते 1980 पासून भेटले नाही. हे झाले याचं एक्सप्लेनेशन, तुम्हाला समजलंच असेल. आता आणखी काही उदाहरणं बघू आपण. हा तर ओव्हरऑल पूर्ण तुमची कन्सेप्ट लक्षात आलीच असेल. आतापर्यंत आपण जे काय शिकलो ते तुमच्या पूर्ण लक्षात आलंच असेल. आता तुम्हाला यानंतर झोपेतून उठवलं केव्हाही उठवलं तर तुमचा आन्सर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आन्सर यायला पाहिजे. एवढी कन्सेप्ट तुमची आज येथे क्लिअर झालेली आहे. ज्यांची झालेली नसेल, ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी मला संपर्क करून तुमची आणखी कन्सेप्ट आपण क्लिअर करू शकतो. आणखी यावर प्रॅक्टिस करायची का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आता हे तुमचं जे आतापर्यंत तुम्ही शिकले, आता त्यानंतर आपल्याला हे सेंटेन्स बघायचे आहे आणि हे सेंटेन्स सर्व होमवर्कसाठी आहेत. हे तुम्हाला होमवर्क म्हणून करायचे आहेत, जेणेकरून मला हे कळायला पाहिजे की तुम्हाला आतापर्यंत ही कन्सेप्ट किती समजली आहे, किती पर्सेंट लोकांना ही पूर्ण आतापर्यंत जे शिकलो आपण ते किती पर्सेंट समजलं आहे हे तुमच्या या आन्सरवरून मला कळेल. तुम्ही जरूर आन्सर करा. आता जे सेंटेन्स आहे ते मी थोडक्यात तुम्हाला एकदा समजून सांगतो. आन्सर तुम्हाला करायचा आहे फक्त, तुम्हाला त्याचा एकदा थोडक्यात समजून. आय हॅव बीन वेटिंग फिलिंग दी ब्लँक्स 4 o'clock. आता मी वाट बघत आहे. ऑब्जेक्ट काय आहे? 4 o'clock, 4 वाजतापासून. मी त्याची वाट 4 वाजतापासून बघत आहे असा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला यामधलं कुठलं येथे आपल्याला बरोबर फिलिंग म्हणजे तेथे रिकाम्या जागी कुठला येथे शब्द घेऊन सेंटेन्स करेक्ट करता येईल हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. की ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन या डी चारपैकी कुठला येथे राईट असू शकतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे, यू हॅव बीन वॉचिंग टी व्ही हॉर्स. मी 1 तासापासून टी व्ही बघत आहे. तर तुम्ही हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे का? तर ते आपण याचं एक्सप्लेनेशन उद्या बघू. आधी तुम्हाला याचा आन्सर करायचा आहे.
तर एका घंट्यापासून आपण टी व्ही बघत आहात किंवा तू एका घंट्यापासून टी व्ही बघत आहे असा त्याचा अर्थ आहे. आता येथे ऑप्शन नंबर ए बी सी डी या चारपैकी कुठला करेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, वी हॅव बीन लिव्हिंग हेअर, आम्ही येथे राहत आहे 2 महिन्यापासून. ऑब्जेक्ट काय आहे? 2 महिने. तर आता मी तुम्हाला पूर्ण सांगणार नाही कारण की याचा आन्सर तुम्हाला करायचा आहे. याचं एक्सप्लेनेशन आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू. इथे ऑब्जेक्ट काय आहे? हॉर्स. हा तर याचे आन्सर सर्व तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचे आहेत. तर आय होप तुम्हाला हे पूर्ण कन्सेप्ट समजलीच असेल आजची. तर आजची कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली आणि या क्लासला जेवढे जास्त विद्यार्थी असतील तेवढ्यांना तुम्ही कळवा. जेवढ्यांनी या लिपिक पदाकरिता जो लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखापाल या पोस्टकरिता जर अर्ज भरला असेल त्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवणं हे तुमचं काम आहे. तर हे तुम्हाला करायचं आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधले जे मुलं आहेत, जे खेड्यापाड्यातील मुलं आहेत, त्यांच्यापर्यंत हे लेक्चर गेलं पाहिजे. जेवढे जास्त विद्यार्थी आपल्या क्लासला असतील तेवढी आम्हाला एनर्जी मिळेल, तेवढ्या एनर्जीने आम्ही जास्त जोरात काम करू. आणि आपलं जे 30 दिवसांचं ठरलेलं आहे शेड्यूल, तर त्या शेड्यूलनुसार आपण आपलं काम जोरात वाढवू. आणि तुमचा लवकरात लवकर सिलेबस कसा कम्प्लीट होईल याकडेच आपला जास्त फोकस असेल. तर तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, तुमच्या याबद्दल काही अडचणी किंवा काही असेल प्रॉब्लेम तर कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअप मेसेज करून मला तुम्ही विचारू शकता. मला जेव्हाही वेळ मिळेल मी तेव्हा त्याचा आन्सर तुम्हाला नक्की करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. जेही नवीन विद्यार्थी असतील त्यांनी जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, कारण की यासमोरचे जेही व्हिडिओ येतील ते तुमचे मिस होणार नाहीत. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या अशाच नवीन कन्सेप्टमध्ये, जे तुमच्या एक्झाम ओरिएंटेड कन्सेप्ट असेल, फार महत्त्वाची असेल तुमच्याकरिता.